नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। ऐश्वर्या ही ओवीला म्हणते की अगं, आता आमचा कलश नाही तर आपला कलश, आता मी तुमची आहे की नाही? तर जानकी म्हणते की हो ना, मग कुठे होती इतका वेळ? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते आणि लगेच म्हणते की माझ्या मैत्रिणीकडे अर्जंट काम होते म्हणून गेले होते। सारंगला विचारते की सारंग, हे अचानक कुटुंब कलश कौल कशासाठी? तेव्हा लगेच सारंग म्हणतो की कसे आहे की दादा आणि वहिनीच्या लग्नामध्ये ओवीचा फोटो नाही, त्यामुळे ती सगळ्यांवर रुसलेली आहे आणि तिचे असे म्हणणे आहे की दादा आणि वहिनीने परत लग्न करावे, तिला आमंत्रण करावे, म्हणजे त्या दोघांच्या लग्नामध्ये तिचा फोटो येईल। पण आमचे दादा वहिनी मात्र लग्नासाठी तयारच नाही, म्हणून ओवीने एक युक्ती केली की आपण कुटुंब कलशाचा कौल घेऊयात आणि ठरवूयात की दादा वहिनी परत लग्न करायचे की नाही। तेव्हा आजी हसून म्हणते की म्हणून तिने शरूला सुद्धा अचानक बोलावून घेतले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओवी, माझे मत तर राहिलेच ना ग, नाही म्हणजे मी थोड्या वेळासाठी बाहेर गेले, परंतु तुम्ही तर मला सर्वजण विसरूनच गेलात। आणि सारंग, तुम्ही सुद्धा? तर सारंगला काय उत्तर द्यावे ते कळत नाही, पण सुमित्रा लगेच म्हणते की तसे नाही, पण अजून मतमोजणीच झाली नाही, त्यामुळे तू तुझे मत नक्की देऊ शकते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, ऑफकोर्स। आणि ओवी तिच्या हातामध्ये लगेच एक वही आणि पेन देते। आंटी, हे बघ हे। तर ऐश्वर्या लगेच आपले मत त्यामध्ये लिहिते आणि ओवीला लांब राहायला सांगते आणि त्यामध्ये लिहून ती चिठ्ठी त्या कलशामध्ये टाकते। त्यावर सारंग त्या सर्व चिठ्ठ्या ह्या गोळा करून तो कलश तो चिठ्ठ्या खाली टाकतो आणि प्रत्येक चिठ्ठीमध्ये काय लिहिले हे वाचू लागतो। तेव्हा सर्व चिठ्ठ्या वाचल्यानंतर सारंग आणि ओवी हे तेथेच असतात। तर सारंग म्हणतो की ओवी, हे बघ, आता निकालाची वेळ आलेली आहे सर्व चिठ्ठ्या वाचल्यानंतर, आणि सर्वजण ऐका की फक्त दोन मत सोडली, बाकी सर्व मत ही ओवीच्या बाजूने आलेली आहेत। तेव्हा सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात। तर सारंग म्हणतो की हे बघ दादा वहिनी, हा कुटुंबाचा कौल तुम्हाला बंधनकारक आहे। तेव्हा शर्वरी म्हणते की हो दादा, खरंच खूप धम्माल येणार आम्ही, आणि सर्व जे काही संगीत वगैरे आहे ते सर्व करायचे आपण। तर विक्रांत सुद्धा तेच म्हणतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो वहिनी, मी तर तुमच्या लग्नासाठी खूप एक्साइटेड आहे, माझ्या लग्नामध्ये तुम्ही होतात, मग तुमच्या लग्नामध्ये मी आता मजा करणार। तेव्हा सारंग मोठ्याने ओरडून म्हणतो की ठरलं तर मग लग्न हे होणारच। तेव्हा सर्वजण जानकी आणि ऋषिकेश सोबत म्हणजे घेरका घालून मस्त असे डान्स करू लागतात। ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की यांचे येथे लग्न होणार, परंतु मी येथे या घरामध्ये शोधून काढणार या घरातील दडलेलं सत्य। त्यानंतर नाना आणि सुमित्रा रूममध्ये येतात। तर नाना म्हणतात की खरंच ओवीमुळे आज या घरातील पूर्ण वातावरणच खूप बदलून गेले। सुमित्रा म्हणते की हो ना, सारंगचे लग्न झाले नक्की, त्यानंतर या घरामध्ये जे काही झाले परवापर्यंत सुद्धा, त्यामुळे खरंच मन हे अस्वस्थ झाले होते, मग या निमित्ताने या घरामध्ये आनंद तरी येईल। ऋषिकेश जानकीला सुद्धा बदल हवा होता। तर नाना म्हणतात की हो, अगदी बरोबर बोलली। आणि तेवढ्यात नानांच्या मोबाईलवर हिम्मतरावांचा फोन येतो। तर नाना फोन घेतात आणि बोला हिम्मतराव। तर हिम्मतराव म्हणतात की नमस्कार नानासाहेब, एक गोष्ट होती आणि तातडीने ती तुमच्या कानावर घालायची होती। तर नाना म्हणतात की हो, आणि थोडंसं बाजूला जातात आणि बोला असे म्हणून सांगतात की काय आहे। तर हिम्मत काका सांगतात की एक बाई आली होती आणि ती तुमच्याविषयी विचारपूस करत होती। ते ऐकून नानांना तर धक्काच बसतो आणि झालेला सर्व प्रकार हिम्मतराव नानांना सांगतात। नाना म्हणतात की ठीक आहे, मी बघतो, तुम्ही नका काळजी करू। नाना फोन ठेवतात। तर सुमित्रा घाबरूनच विचारते की काय हो, काय झाले? तर नाना म्हणतात की काही नाही, ते आपले आश्रमातील रुटीन काम आणि तू नेमकं काय बोलवती त्याबद्दल बोल। तेव्हा सुमित्रा म्हणते लग्नाच्या विषयाबद्दल। नाना म्हणतात की हे बघ, आपण ऋषिकेश आणि जानकीला लग्नाच्या निमित्ताने एक खूप मोठा आहेर देऊयात। सुमित्रा म्हणते की हो, आपण त्यांच्यासाठी नक्की काहीतरी वेगळे घेऊयात। नाना म्हणतात की अगं, पण सगळ्यात महत्वाची व्यक्ती राहिली ना ओवी, तिच्यामुळे या घरामध्ये आनंद आणि चैतन्य पुन्हा परतले बघ, मग तिच्यासाठी आपण चांगलं काहीतरी प्रेझेंट देऊया। तर सुमित्रा म्हणते की अगदी माझ्या मनातील बोललात। त्यावर आजीही बाहेर देवपूजा करण्यासाठी फुले घेत असते आणि तेवढ्यात येथे ऐश्वर्या येते। ऐश्वर्या चोरून आजीला हाताला धरते आणि आजी, मला तुम्हाला एका गोष्टीबद्दल विचारायचे, विचारू का? आजी म्हणते की अगं, विचार ना। परवानगी कशाला घेतेस? तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी, कसे आहे की हल्ली तुम्ही मला काही गोष्टी नाही सांगत, हल्ली तुमचे प्रेम माझ्यावरचे कमी झाले। तर आजी म्हणते की अगं, असे कसे म्हणतेस, कारण तू माझी लाडाची गुंडी आहेस ना ग, आणि काय ग, काय सांगत नाही मी तुला। तर ऐश्वर्या म्हणते की काही नाही, आणि ते हिम्मतराव त्या दिवशी आले होते, त्यांच्याबद्दल तर तुम्ही मला काही सांगितले नाही। तर आजी थोडी गडबडते आणि घाबरतच म्हणते की हो, त्यांच्यासारखे सांगण्यासाठी काहीच नाही। तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मग
पार्वती अनाथाश्रम तर आजीला आणखीनच धक्का बसतो. त्याच्यासाठी सुद्धा काही सांगण्यासारखे नाही का तर आजी इकडे तिकडे बघून घाबरते आणि तोंडालाच हात लावते. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश आपल्या हातामध्ये काही भज्याच्या प्लेट घेऊन येतात आणि गरम गरम भजी रेडी आहे असे म्हणून ते सर्वांना भजी खाण्यासाठी बोलावतात. सर्वजण येतात तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच मस्त खमंग असा वास येतो. तेव्हा विक्रांत विचारतो की पण जानकी वहिनी टॅमॅटोची चटणी मात्र रेडी आहे का? तर जानकी म्हणते की मी विसरेन असे वाटले का तुम्हाला? तेव्हा सर्वजण भजी खाण्यासाठी बसतात तर सारंग म्हणतो की चला आता सेलिब्रेशनला तयारी झालेली आहे. नाना म्हणतात की हो उद्यापासून सर्वांनी लग्नाच्या तयारीला लागायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना काय हे? तर नाना म्हणतो की काय हे म्हणजे लग्न करायचे म्हणजे करायचेच. तेव्हा नाना म्हणतात की पग सारंग अगोदर तू ओवीला आमंत्रण दे कारण हा घाट आपण सर्व कुणासाठी घालतो? ओवीसाठीच ना. त्यामुळे एक लक्षात ठेवायचे की तिला कोणीही दुखवायचे नाही. तर सुमित्रा म्हणते की हो हो. तर जानकी हळूच आवाजात ऋषिकेशला म्हणते की आओ खरंच लग्न करायचे का? तर इकडे बाहेर ऐश्वर्या आजीला विचारते की आजी कुणाची आहे हे पार्वती हे आश्रम? पण नाना तेथे का जातात आणि हिम्मत राव दर महिन्याला नानांकडून 1,00,000 रुपये का घेतात? तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही असे तुम्ही म्हणायचे नाही. तेव्हा आजी म्हणते की तू या घरामध्ये एकही शब्द काढू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण का? नेमकं असे काय कारण आहे की तुम्ही मला हे सांगू शकत नाही? तर आजी म्हणते की हो मी नाही सांगू शकत. मला तू दुसरे काही विचार पण हे मात्र विचारू नकोस. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम रडण्याचे नाटक करते म्हणजे मी असे समजेल की ह्या घरामध्ये मी एकटीच आहे. तुम्हाला सुद्धा आजी माझी थोडीशी सुद्धा काळजी नाही. माझ्यावर तुमचे प्रेम नाही. तर आजी म्हणते की अगं तसे नाही. ऐश्वर्या म्हणते की तसं नाही तर मग मला लगेच आत्ताच्या आत्ता ते सर्व सांगा की काय आहे ते. आजी म्हणते की अगं आत्ता नको आज रात्री मी तुला सर्व काही सांगेन. तेव्हा ऐश्वर्या खुश होते आणि ओके बोलून प्रॉमिस मागते. तर आजी लगेच प्रॉमिस देते आणि तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि विचारते की काय कसले प्रॉमिस देता? आजी आणि ऐश्वर्या मात्र खूपच घाबरतात. तर आजी ते करत असते आणि दोघी एकमेकींकडे बघू लागतात. आजी म्हणते की बुद्धीच चालत नाही आणि डोक्याला हात लावते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बुद्धिबळ. आजींना बुद्धिबळ शिकवायचे आणि मी त्यांना म्हटले की मला येते म्हणून मी त्यांना शिकवेल असे प्रॉमिस दिले. तेव्हा लगेच जानकी म्हणते की अगं मग प्रॉमिस तू तर द्यायला हवे. आजी आणखीनच गोंधळते आणि काय ग ऐश्वर्या असे म्हटले का मी? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आत्ता आपण तेच बोलत होतो की तुम्हाला बुद्धिबळ शिकायचे म्हणून. आजी म्हणते की हो हो बरोबर आहे मीला काय म्हटले मला बुद्धिबळ शिकायचे आणि बघ ना कशी बोलते की तुम्हाला येणारच नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की हो ना मग मला राग आला मी म्हटले की असे कसे येणार नाही म्हणून तुझ्याकडे मी शिकूनच दाखवेल. तर ती मला म्हटले की हो आणि प्रॉमिस मग मी तिला म्हटले की प्रॉमिस आणि ऐश्वर्याच्या हातावर हात देऊन ती टाळी वाजवते आणि त्या दोघींना ती गरमागरम त्या कांदा भजीची प्लेट देते कारण खरंच मी भजी काढलीत वातावरण खूपच छान झाले आणि आजीला तर कांदा भजी खूपच आवडतात म्हणून मी मुद्दाम येते घेऊन आलेत आणि लागले तर आणखीन काही सांगा. तर आजी म्हणते की हो आणखीन काही नकोच आणि जानकी आतमध्ये निघून जाते. तर आजी ऐश्वर्याला म्हणते की तू हिच्या समोर मला काही विचारत जाऊ नकोस मला खरंच काही सुचत नाही बोलण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे नाही विचारायचे पण आज रात्री तुम्ही मला सिक्रेट सांगणार आहे ना? तेव्हा आजी म्हणते की हो आज रात्री बुद्धिबळ शिकण्याच्या निमित्ताने मी तुला सर्व काही सांगेन आणि प्रॉमिस. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की भजी आजी खुश होते आणि भजी खात म्हणते की खरंच माझी गुंडी. तेव्हा सर्वजण जेवायला बसतात तर ऐश्वर्या आजी सुद्धा तेथे आलेल्या असतात. तेव्हा सारंग आपल्या हातामध्ये एक ताट आणि चमचा घेऊन ते एकमेकांना वाजवत म्हणतो की ऐका हो ऐका आमच्या येथे श्री कृपेवरून आमचा लाडका दादा ऋषिकेश आणि लाडकी बहिणी जानकी यांचा पुन्हा एकदा विधिवत विवाह होणार आहे आणि जोरजोराने भांडे वाजू लागतो तर सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि एकतर मी सांगण्यासाठी विसरलोस की 10 वर्षापूर्वी झाला अगदी तसाच विवाह एकदम सागर संगीत आणि कधी तो त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी म्हणजे हे पग ओवी परिराणी 5 दिवसांनी. मात्र शर्वरी म्हणते की वा वा म्हणजे मेहंदी साखरपुडा संगीत हळद लग्न सगळं काही. सारंग ओरडून म्हणतो की हो आणि नंतर लग्न. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही नाही सारंग हे जरा आधीच होते. सारंग म्हणतो की हे पग दादा आता नाही म्हणू नको लग्न करणे आपलं ठरलंय कारण आपल्या रणदिव्यांचं कसं आहे खायचं तर तुपाशी नाहीतर उपाशी मग लग्न करायचे ती सागर संगीत नाहीतर करायचेच नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे दादा वहिनीला आता सेपरेट व्हावे लागणार. ऋषिकेश जानकी तर एकमेकांकडे बघत असतात तर सारंग म्हणतो की सेपरेट. तेव्हा शर्वरी म्हणते की अजून त्यांचे लग्न व्हायचे ना. सुमित्रा म्हणते की मग तसे असेल तर मी जानकीच्या रूममध्ये जाते आणि हे म्हणजे नाना ऋषिकेशच्या रूममध्ये त्यांच्याबरोबर राहील. तेव्हा ऋषिकेश नाही नाही करत असतो तर जानकी मुद्दाम त्याला
धक्का देते तेव्हा सारंग म्हणतो की काय दादा इतका सुद्धा विरह सहन होत नाही का. तेव्हा जानकी म्हणते की आहो ते तसे नाही म्हणत कारण आईंना माहिती आहे ना नानांना काय औषधं लागतात ती कुठल्या वेळेत द्यायची. मग अचानक जर रात्री गरज पडली तर कोणीतरी माहिती असणार हवा ना जवळ म्हणून. तेव्हा शर्वरी लगेच म्हणते की बघा बघा दादाला बोलल्यानंतर वहिनीला कसे वाईट वाटते म्हणून ते जानकी आणि ऋषिकेशला खूप चिडू लागतात आणि हसतात सुद्धा. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा माझ्या लाडक्या वहिनीला कोणीच बोलायचे नाही अगोदरच सांगतो. तर शर्वरी म्हणते की बोलला लगेच कब्जा. सारंग म्हणतो की तसे नाही पण तिच्या औषधांचं बरोबर आहे आणि मी काय म्हणतो हे बघ आई आपण असे करूयात की ऋषिकेश दादा माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहील आणि ऐश्वर्याला जानकी वहिनी सोबत राहून दे 4-5 दिवस म्हणजे हे तुम्हाला चालेल ना. सर्वजण चालेल म्हणतात. तर शर्वरी लगेच म्हणते की दादा आणि वहिनी हे बघा सारंग तुमच्यासाठी इतका मोठा त्याग करतो लक्षात ठेवा तुम्ही. तेव्हा शर्वरी म्हणते की चलो चलो अगोदर बॅग पॅक करो आणि और सेपरेट हो जाओ. तेव्हा विक्रांत म्हणतो की चला चला आपण अगोदर भजी आपण सर्वजण खाऊयात आणि सर्वजण हसून भज्यावर ताव मारतात. ऋषिकेश जानकी मात्र एकमेकांकडे बघून खूप हसत असतात आणि लाजत सुद्धा असतात. तर ऐश्वर्या त्यांच्याकडे बघून म्हणते आणि या साळुंकी बरोबर आता मला रूम सुद्धा शेअर करावी लागणार म्हणजे कानात काही ती उपदेशाची चिवचिव असते ना ते ऐकावे लागेल पण जाऊन दे पण माझा मेन फोकस हा आजीकडून ते सिक्रेट काढून घ्यायचे याच्यावरच राहील. त्यानंतर इकडे सारंग ही ऋषिकेशची बॅग घेतो आणि त्याच्या रूम मध्ये घेऊन येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की दादा तुझे आमच्या रूम मध्ये स्वागत आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुमचे हे नेमकं काय चालले हे तुमचे तुम्हाला माहिती. सारंग म्हणतो की काय चालले म्हणजे मला तर खरंच सर्वांची खूप मजा येते सर्व काही जुने जुने आठवायला लागले. तुझे लग्न झाले तेव्हा मी कॉलेजला होतो तर हे सर्व जुनेच वाटते मला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे जाऊन दे तुमचे जरा जास्तच चालले. तर सारंग म्हणतो की काय वहिनीची आठवण येते का वहिनीशिवाय राहत नाही असे सांग. आणि तेवढ्यात ऋषिकेशचे लक्ष जी सारंग झोपत असतो त्या शालकडे जाते. तर तो सारंगला विचारतो की काय रे हे येथे असे का ठेवले. सारंग म्हणतो की काय अरे ते येथेच असते कारण मला लागते ते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की मला लागते म्हणजे काय. तेव्हा सारंगच्या लक्षात येते की तो काय बोलला आणि लगेच तो ती शाल उचलतो आणि बेडवर ठेवतो आणि लागत नाही अगोदर लागायचे. ऋषिकेश उठतो सारंग म्हणतो की बस खाली मी तुला सांगतो. तेव्हा सारंग म्हणतो की कसे आहे की लग्नाच्या अगोदर येते सौमित्र दादा राहायचा मग केव्हा केव्हा मी त्याच्या सोबत झोपायला यायचो कधी खाली कधी वर आणि रात्री जर उशीर आलो तर झोपलेल्या सौमित्र दादाला त्रास नको व्हायला म्हणून मी समोर तेथे सोप्यावर झोपायचो असे मुद्दाम खोटं सांगतो. तर ऋषिकेश म्हणतो की असे तर नाही ना की तू अजून सुद्धा येते झोपतो. सारंग म्हणतो की अरे दादा नाही मला सौमित्र दादाची आठवण येते म्हणून मी अजून सुद्धा ते तेथेच ठेवले. तेव्हा ऋषिकेश लगेच सारंग जवळ बसण्यासाठी बेडवर त्याच्या जवळ येतो आणि मी तुला आता सरळ सरळच विचारतो सगळे काही ठीक आहे ना. सारंग गडबडतो आणि हो सर्व काही ठीक आहे असे पुन्हा खोटे सांगतो आणि परत सोप्यावर जाऊन म्हणतो की दादा अजून मी एकटाच आहे कारण अजून तुझे लग्न नाहीच झाले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे. तर सारंग म्हणतो की तू लगेच विसरलास का अरे असं काय करतो आताच आपण सगळ्यांनी खाली ठरवले की 5 दिवसांनी तुझे लग्न आहे तसे मी म्हणतो अजून तुझेच लग्न नाही झाले मग काही दिवसांनी तुझे लग्न झाल्यानंतर माझे होणार असे म्हणतो मी मागे मागे जातो वेळेमध्ये. टाइम इट ट्रॅव्हल आणि दादा हिपक सर्व काही लग्नाच्या अगोदरचे जुने आठव तुमचे ते रोमांटिक दिवस आठव. तर इकडे ऐश्वर्या आणि जानकी एका रूममध्ये असतात. ऐश्वर्या म्हणते की वहिनी जरा बसा आणि मला एक गोष्ट सांगा की तुमचे हे लग्न जमले कसे. ऋषिकेश दादांनी तुम्हाला अगोदर प्रपोज केले की तुम्ही ऋषिकेश दादांना प्रपोज केले. तेव्हा जानकीला हसू येते आणि यांनीच म्हणजे ऋषिकेशने मला अगोदर प्रपोज केले पण त्यांना माहीत होते की मी होच म्हणणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे ओके लाईक लव्ह मॅरेज. तेव्हा जानकी हसून हो बोलते. तर इकडे सारंग सुद्धा ऋषिकेशला चिडवतो. तर ऋषिकेश लाजतो आणि गपरे असे बोलून सारंगला लोटतो. सारंग म्हणतो की आमचा दादा नक्की लाजला वाटतो आणि ऋषिकेशला विचारतो की दादा अरे तुला तुमची पहिली भेट आठवते का. आणि तेवढ्यात ऋषिकेशला त्याची आठवण होते. ऋषिकेश सायकलवरून येत असतो आणि जानकी ही आपल्या पहिल्या म्हणजे वयामध्ये झाडांना पाणी घालत असते आणि पाणी घालता घालता ऋषिकेश आईन तेथे येतो आणि जानकीच्या हातातून ती पाण्याची नळी ऋषिकेशच्या तोंडावर म्हणजे सुरू होते आणि लगेच ऋषिकेश सायकलवरून खाली पडतो. तेव्हा जानकी उठवते आणि सॉरी सॉरी बोलते तुम्हाला काही लागले तर नाही ना. तर ऋषिकेश फक्त जानकीकडे बघत असतो आणि ऋषिकेशचा चेहरा मात्र जानकी ही पाण्याच्या त्या प्रेशरने धुत असते. तेव्हा ऋषिकेशला ते आठवते. सारंग म्हणतो की आठवते ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो. तर सारंग म्हणतो की मला कसे आठवते ते कारण घरी आल्यानंतर तू सर्व हे मला रंगून रंगून सांगितले होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नाही जरा त्यावेळी मी एडपटच होतो. सारंग म्हणतो की अरे
अरे तसा वेडा नव्हता, तुला असे म्हणायचे की तू वहिनीच्या प्रेमात वेडा झाला होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गपरे. तर सारंग म्हणतो की मला का गपरे म्हणतो की दुसऱ्या दिवशी तू बाईक घेतली, बाईक करून पुन्हा त्याच रस्त्याने गेला आणि त्याच ठिकाणी तू बाईक पुन्हा स्टीड केली आणि घसरत घसरत जाऊन पुन्हा त्याच मुलीच्या पायाशी तू पडला, कारण ओळख वाढवण्यासाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कारण पण त्यावेळी खरंच खूप बेकार खर्चटलं होतो. सारंग म्हणतो की अरे पण खर्चटले होते पण फायदा किती झाला का, कारण त्यावेळी दोन्ही हाताने वहिनींनी उचलले आणि आतमध्ये आश्रमात नेऊन बसवले आणि हळूवर हाताने बँडेज सुद्धा केले आणि बाईक जरा हळू चालवा असे चार चार वेळेस विनवले सुद्धा. आणि ऋषिकेश खूपच लाजतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि जानकी रूममध्ये असतो तर दरवाजा वाजतो. तेव्हा जानकी वहिनी म्हणते की बहुतेक सारंग भाऊजी असते, करमत नाही वाटतं. ऐश्वर्या त्यांना तुझ्याशिवाय. तर आज जानकी दरवाजा उघडते तर आजी आलेली असते. आजी जानकी म्हणते की आजी तुम्ही? ऐश्वर्या लगेच तटकन उठते. आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू तर मला बुद्धिबळ कसे खेळायचे हे शिकवणार होती ना, आणि हे पग मी घेऊन सुद्धा आले. तेव्हा जानकी विचारत पडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो आणि तिला जवळ घेतो. तर जानकी म्हणते की अहो काय करता, कोणी पगेल सोडा म्हणून जानकी जायला निघते. तर ऋषिकेश हळूवार तिचा हात धरतो आणि तिला जवळ घेऊन खाली गुडघे टेकून बसत गुलाबाचे फुल देत म्हणतो की लग्न करशील का माझ्या बरोबर. तेव्हा मात्र जानकी खूपच लाजते. तर इकडे आजीही बुद्धिबळाचा खेळ खेळत ऐश्वर्याला सांगत असते की मला एका गोष्ट सांगते की एका राजा होता, त्याला दोन राण्या होत्या. पहिल्या राणीला एक मुलगा आणि दुसऱ्या राणीला तीन मुलं होती. मग मला सांग की हे राज्य कुणाचं, पहिल्या राणीच्या मोठ्या मुलाचं की दुसऱ्या राणीच्या तीन मुलांचे. तेव्हा ऐश्वर्याचे हे सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.